natin siya din. हे मिसा स्वर्गवासी सिबल व जेफलिन कुटिनो यांच्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. आपण प्रत्येकांच्या हेतूंसाठी सुद्धा या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. ख्रिस्ती व्यक्ती कधीही एकटी नसते, तर ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनावरती देवाची मालकी असते. शब्द आहेत अंत्योखियाचे संत इग्नेशियस, ज्यांची आपण आज स्मृती साजरी करत आहोत. पहिल्या शतकामध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जो अतोनात ख्रिस्ती लोकांचा छळ झाला, त्यामध्ये हे महागुरु स्वामी संत इग्नेशियस ह्यांना ह्यांचं देखील रक्तसाक्षीत्व त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या जीवनाच्या शेवटी त्यांना हिंस्त्र वाघांसमोर टाकण्यात आलं आणि ते म्हणतात की जर माझं देवाकडे जाणं या हिंस्त्र पक्षीच्या माध्यमातून होणार असेल तर ते मला मान्य आहे. मी देवासाठी गहूदाणा आहे. जो गहूदाणा वाघाच्या दाताखाली चिरडला जाईल, भरडला जाईल आणि प्रभूसाठी पवित्र भाकर तयार होईल. प्रचंड श्रद्धा आणि प्रचंड आत्मविश्वास आणि त्याद्वारे अशी माणसं आपल्यापर्यंत श्रद्धा पोचविण्यासाठी अशा प्रकारच्या शारीरिक छळाला आणि शारीरिक हालाला त्यांनी तोंड दिलं आणि ते रक्तसाक्षीत्व झाले. अर्थातच ते संत आहेत. त्यांच्या मध्यस्थीद्वारे आपल्या ख्रिस्ती श्रद्धेमध्ये येणारी आव्हानं सामोरे जाण्यासाठी आणि ख्रिस्ती श्रद्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, ठामपणे उभं राहण्यासाठी आपल्याला त्याच्या मध्यस्थी लाभावी म्हणून या मिसामध्ये प्रार्थना करूया. पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची आपण प्रभूकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हिगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभु करी आम्हावरी दया झड करी, प्रभु करी आम्हावरी दया झड करी, ख्रिस्ता करी आम्हावरी दया छड करी, ख्रिस्ता करी आम्हावरी दया छड करी, प्रभु करी आम्हावरी दया छड करी, प्रभु करी आम्हावरी दया छड करी. आपण प्रार्थना करूया.
हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, ख्रिस्तासाठी प्राण अर्पण करणाऱ्या धर्मवीरांच्या साक्षीने तू ख्रिस्त सभेला महान नेता दिलास आणि महानता दिलीस. अंतियोकच्या संत इग्नेशियसला तुझ्या कृपादानामुळे शाश्वत जीवनाचे वैभव मिळाले. त्याच्या विजयप्राप्तीमुळे तुझ्या कृपेत आम्हाला सदैव वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. संत पौलचे इफिसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्ही आपले अपराध आणि आपली पापे यामुळे मृत झालेला होता. त्या पापामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राजांचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या तुम्हाला देवाने जिवंत केले. त्या लोकात आम्ही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो आणि स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपरा प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्यांच्याच बरोबर उठवेल आणि त्यांच्याच बरोबर स्वर्गात बसवेल, यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठाई त्यांच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या आगात कृपेचे भांडार दाखवावे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढळता बाळगू नये, कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्यांची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्याने आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. आनंद गीत गात त्याच्या पुढे या. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कृणातील कळप आहोत. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्याचे उपकार स्मरण करत, त्याच्या दारात स्तवन करत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. जय घोष. वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंतकरणा धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात ते धन्य होत. आमीन.
प्रभु तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन लोकसमुदायातील कोणा एकाने येशूला म्हटले, गुरुजी मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा. पण तो त्याला म्हणाला, गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले? आणखी त्याने त्यांना म्हटले, सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला, कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की आता मी काय करावे, कारण माझे उत्पन्न साठवायला मला जागा नाही. मग त्याने विचार ठरवला, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे, आता विसावा घे, खा पी आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग तू जे काही सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही तो या धनवानासारखा आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माकड आणि नारळाची एक गोष्ट सांगितली जाते. एक नारळ तो अर्धा कापून त्याच्यातलं आतला जो नारळाचा भाग आहे तो काढून ती कवटी पुन्हा एकमेकांना जोडून त्या कवटीला एक छिद्र पाडून ती ठेवली जाते आणि त्यामध्ये काहीतरी असं कठीण वस्तू आतमध्ये ठेवली जाते जी त्या करंडीमध्ये आवाज करते. माकड त्या करंडीमध्ये हात घालतं आणि ती वस्तू धरते. वस्तू हातात धरल्यानंतर हात बाहेर येत नाही, परंतु वस्तू सोडली तर ती वस्तू हातातून जाते. आणि अशा प्रकारे माकडांना पकडण्याचं एक हे तंत्र आफ्रिकेमध्ये ते वापरतात की अशा पद्धतीने माकड हात सोडत नाही आणि त्यामुळे ते अडकून राहतं आणि त्याची सहज शिकार होते. कारण त्यामध्ये जी कठीण वस्तू असते ती माकडाला हवी असते. जर आपण आपल्या भौतिक संपत्तीशी, आपल्या पैशाशी, मालमत्तेशी आपण असे चिकटलेले असू तर कधीकधी आपण त्या माकडासारखे होऊ शकतो, कारण आपण लोभी बनतो. लोभ करणं किंवा लालसा करणं म्हणजे जे दुसऱ्याचं आहे, जे माझं नाही ते जे दुसऱ्याचं आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करणं, जे चुकीचं आहे ते मिळवण्याची इच्छा धरणं, किंवा देवाने जे मला दिलेलं आहे त्यामध्ये समाधानी नसणं, त्यामध्ये आनंदी नसणं, त्याचा तिरस्कार करणं, दुसऱ्या शब्दात आपण हावरट बनतो किंवा आपण लोभी बनतो. येशू आपल्याला स्पष्टपणे शिकवतो की लोभ धरू नका, जे माझं नाही आहे त्याचा लोभ धरू नका. आणि जे माझं नाही हे माझं खोल अंतकरणामध्ये मनामध्ये मला माहिती आहे हे माझं नाही आहे, परंतु मी काही वर्ष ते वापरत होतो, माझ्या पायाखाली होतं, माझ्या हातात होतं, किंवा मी आता ते समोरचा जो माणूस आहे तो दुबळा आहे, तो दुर्बळ आहे, त्याच्यावर मी जोर केला तर तो काही बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. किंवा काही वेळेला काही पेपर आपल्या हातामध्ये असतो आणि त्या जोरावरती आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी जी झटापट करतो, त्यासाठी जो वेळ घालवतो, त्यासाठी जी ऊर्जा घालवतो आणि त्यासाठी जो वकील किंवा जे आपले दुसरे जे सल्लागार असतात त्याच्या मार्गदर्शनाने आपण जे काही करतो त्याचं आपलं नुकसानच होते. येशू आपल्याला स्पष्टपणे सांगतो की लोभ धरू नका. किंवा एखाद्या व्यक्तीचं जीवन त्याच्या संपत्तीच्या विपुलतेमध्ये समाविष्ट नसतं. आपल्याकडे काय आहे ह्यावरती आपलं जीवन किंवा आपलं व्यक्तिमत्व किंवा आपलं जीवन ठरत नाही. आपण ते कसं वापरतो, त्याचा उपयोग कसा करतो आणि त्याद्वारे देवाचा अनुभव कसा घेतो ह्यावर अवलंबून असते. डोंगरावली प्रवचनामध्ये येशूने म्हटलं की पृथ्वीवर स्वतःसाठी साठवून ठेवू नका,
स्पष्टपणे मतेच्या शुभ वर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्याला सांगतो की लोभाचे जे सर्व प्रकारचे प्रकार आहेत ते टाळा. जो मनुष्य गरीब होता जो श्रीमंत झाला त्या माणसाबद्दलच्या बोधकथेमध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे येशू शिकवतो आणि येशू त्याला मूर्ख म्हणतो. अरे मूर्खा, येशू त्याच्या मेहनतीबद्दल त्याला दोष देत नाही. त्याने जी काय मेहनत केली आहे, शेतामध्ये काम केलेलं आहे, शेतामध्ये पीक आलेलं आहे किंवा जे कष्ट केले रात्रंदिवस मेहनत केलेलं आहे, पैसा कमवलेला आहे, त्याबद्दल त्याला दोष देत नाही. परंतु जे त्याला त्याच्या घरी आलेलं आहे, दुसऱ्याच्या घरी आलेलं नाही, त्याबद्दल त्याला जो अहंकार निर्माण झालेला आहे, जो स्वार्थ त्याच्या अंतकरणामध्ये आलेला आहे, जो लोभ तो धरत आहे, त्याबद्दल येशू त्याला दोष देतो. यासाठी तो दोषी आहे. या माणसांनी इतर माणसाची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे होती. आणि हे चर्च आपल्याला ठासून शिकवते. आपण येत्या रविवार मिशन रविवार साजरा करणार आहोत. जेव्हा धर्मगुरू वेदीवरून सांगतात, हे धर्मगुरूसाठी नसतं, कुठल्या एका व्यक्तीसाठी नसतं. धर्मगुरू येणार, धर्मगुरू जाणार. आपण सर्वजण ख्रिस्त सभा आहोत आणि सर्वांना ही ख्रिस्ताने ख्रिस्त सभा दिलेली आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यांनी मिळून ही ख्रिस्त सभा जे मिशन आपल्याला दिलेलं आहे ते पुढे नेलं पाहिजे. आणि त्यासाठी येशू आपल्याला सांगतो की जे आपल्याला दिलेलं आहे त्यातून आपल्याला माहिती आहे की आपण दुसऱ्यांच्या किती उपयोगामध्ये येऊ शकतो, दुसऱ्यांना आपण किती मदत करू शकतो. याविषयी येशू आपल्याला सांगत आहे. दुसऱ्या शब्दात तो आपल्याला सांगतो की आनंद मिळविण्यासाठी आपण आपल्या स्वार्थी श्रीमंत होण्यापेक्षा देवाला आवडणाऱ्या गोष्टी करणं आणि देवाची जी लोकं आहेत, जी देवाकडे करुणा भाकत आहेत, प्रार्थना करत आहेत, जी गरजवंत आहेत, त्यांच्यासह श्रीमंत होणं, त्यांना पण जीवनामध्ये उभं करणं, त्यांना मदत करणं, हे ख्रिस्त आपल्याला शिकवतो. आणि म्हणून कोणीतरी म्हटलं आहे की आपण श्रीमंत होऊया केवळ भौतिक गोष्टींनी किंवा पैशांनीच नव्हे, तर प्रथम शुभवर्तमानाद्वारे आपण श्रीमंत होऊया. प्रभूचं शुभवर्तमान आपण समजून घेऊया, प्रभूच्या शुभवर्तमानाकडे आपण लक्ष देऊया, मोठ्या आदराने शुभवर्तमानाकडे देऊया. कारण हे शुभवर्तमान देवासाठी आपला आत्मा समृद्ध करतं, आपला आत्मा अधिक फुलवतो. आपण या जगाच्या हितसंबंधाची जी पुस्तकं आहेत ती आपण वाचतो, आपल्या व्यवसायाला जी अनुरूप आहेत किंवा आपल्या आपल्याला जे विषय आवडतात ती मासिकं आपण वाचतो, त्याच्यापेक्षा अधिक तीव्रतेने आणि समर्थपणे आपण शुभवर्तमानसुद्धा वाचायला हवं. दुसऱ्या गोष्टीसह श्रीमंत होऊया ते म्हणजे पवित्र मिसासह आपण श्रीमंत होऊया. देवाला महत्त्वाच्या असलेल्या लोकांसह श्रीमंत होण्याचा आणखीन एक भाकरीमधील ख्रिस्ताद्वारे बदलण्याचा यापेक्षा दुसरा मार्ग चांगला मार्ग नाही. ख्रिस्तासोबत राहण्यासाठी वेळ काढणं, त्याला प्राधान्य देणं हा आपल्या कृपेचं जीवन वाढवण्याचा एक निश्चित मार्ग आहे. भौतिक वस्तू ठेवण्यासाठी मोठी कोठारे बांधण्याऐवजी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचं जीवन साठवण्यासाठी आपलं अंतकरण आणि आपला संपूर्ण आत्मा आपण उघडूया. आपण त्याचं शरीर, त्याचं रक्त, त्याचा आत्मा, त्याचं देवत्व पवित्र मिसामधील भाकरीद्वारे मिळवूया. आपण भाकरीतील ख्रिस्ताला म्हणजेच चापलला आपल्याला भेट देण्यासाठी संधी आहे. आपलं चापल उघडं असतं. आता सगळं जीवन नॉर्मल झालेलं आहे. जेव्हा केव्हा आठवड्यातून एकदा, दोन आठवड्यातून एकदा, महिन्याला कधीतरी वेळ काढून आपण तिथे बसावं, आपल्याला त्याचा अधिक चांगला अनुभव येईल. किंवा तशी संधी नसेल तर ख्रिस्ताच्या उपस्थितीत आध्यात्मिकरित्या स्वतःला जपण्यासाठी वाढवण्यासाठी आपण त्याच्याशी आध्यात्मिक संवाद साधणं आवश्यक आहे. आणि तिसरा जो मार्ग आहे श्रीमंत होण्याचा तो प्रभूचा पवित्र क्रूस. हा कृपा वाढवण्याचा आणखीन एक मार्ग आहे. जो मार्ग आपल्या ख्रिस्ती भाविकाचा मार्ग हा क्रूसातूनच जातो. क्रूस आपल्याला दाखवतो की ह्या जगातील गोष्टी निघून जात आहेत, ह्या जगातील गोष्टी टिकून राहत नाहीत. ख्रिस्त क्रूसावरती भौतिक गोष्टी शिवत, त्याच्याकडे काय होतं क्रूसावरती, त्याच्या कमरेभोवती नेसलेला एक कपडा, याच्या पलीकडे क्रूसावरती त्याच्याकडे काहीच नव्हतं. क्रूसाखाली त्याचे एक दोन मित्र, त्याचं कुटुंब, त्याची आई, एवढेच लोक होतं. बाकी त्याच्याकडे काहीही उरलेलं नव्हतं. त्याच्या मालकीचे कपडेसुद्धा देखील नव्हते. ख्रिस्ताकडे भौतिक वस्तू ठेवण्यासाठी कोठार नव्हतं.
मग तरी पण क्रूस आपल्याला तारणाकडे नेतो, शाश्वत जीवनाकडे नेतो, तरी पण आपला तो स्वर्गाकडे नेतो. मग आपलं जीवन क्रूसात क्रूसाप्रमाणे ज्या प्रकारे आपलं जीवन आपण जगण्याची गरज आहे त्या त्या जगावर त्या क्रूसावरती आपण आपण आपली नजर ठेवतो, जी जे आपल्याला कधीच गरीब करत नाही, जे संपत नाही. शेवटी आपण पुढील शब्दांवरती चिंतन करूया की प्रत्येक जीवन एकतर गरज पूर्ण करण्यासाठी, स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःची हाव पूर्ण करण्यासाठी असतं. कोणी स्वतःच्या गरजेपुरतं जगतं, कोणाला हाव पूर्ण करण्यासाठी जगतं. गरज भागवणं म्हणजे आपली रोजची जी गरज आहे जीवनाची, हे हे देवाचं मिशन आहे. पण हाव भागवणं, अधिक लोभी बनणं, लोभ पुरवणं हे मानवी मिशन आहे. आपण देवाचं मिशन निवडूया आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगूया. आमीन. बंधू भगिनींना आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, संत इग्नेशियसने आपला प्राण तुझ्या चरणी अर्पण केला, तू जसा त्याचा स्वीकार केलास तसाच आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर, ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझा सेवक रक्तसाक्षी संत इग्नेशियस ह्याने ख्रिस्ताचे अनुकरण केले, तुझ्या नावासाठी गौरवासाठी त्याने आपले प्राणार्पण केले, त्याच्या मरणातून तुझे सामर्थ्य प्रकट झाले, मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले, तू दुर्बळ जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. पावन पाव पावनतम हि शक्तिशाली तू तुझा गौरवे अखंड भरली पुनीत जाहली. जय 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 कार प्रभुचा यशो गीत गा नभांतरा. पावन पावन पावनतम हि शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाचा पावन नामे एतधन्यतो जनांतरा. जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गा
नभांतरा पावन प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. माझ्या मागे म्हणा, श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. क्रुसावर मरून तू मृत्यूचा नायनाट केलास, मरणातून उठून तू आम्हाला नवजीवन दिलेस. हे प्रभू येशू, आपल्या वैभवासह आता आम्हामध्ये ये. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या मी सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात अधिकाधिक वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह अंत्युखियाचे संत इग्नेशियससह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण विश्वासाने प्रार्थना करूया. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रभूच्या नावाने शांती देऊया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा.
ह्या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. प्रभू तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत इग्नेशियच्या सणाच्या ह्या पवित्र दिवशी आम्ही स्वर्गीय भाकर स्वीकारली आहे. या भाकरीने आम्हाला नवजीवन दे आणि खरे व एकनिष्ठ ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हाला पाठविण्यात येत आहे. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, आमच्या हृदयात तू वस्ती कर, आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत, अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून रोजरीच्या प्रार्थनेनंतर ज्येष्ठ नागरिकांनी थांबावी.